नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत ही अपडेट तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी प्रसिद्ध करत असतो म्हणून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आता आपण वळूया आजच्या अपडेटकडे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली अपडेट आहे तुम्हाला माहिती आहे की तलाठी भरती परीक्षा ही सतरा ऑगस्टपासून तर चौदा सप्टेंबरपर्यंत संपूर्ण राज्यभर आयोजित करण्यात आली ही परीक्षा तीन फेजेसमध्ये तीन तीन फेजेसमध्ये म्हणजे तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा पार पाडण्यात आली ऑलमोस्ट दहा लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरलेले होते त्यापैकी आठ लाख विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते आता विद्यार्थी रिस्पॉन्सिटी वाट बघून राहिलेले आहेत आणि रिस्पॉन्स शीट आल्यानंतर लवकरच या परीक्षेच्या निकालसुद्धा लावण्यात येणार आहे परंतु बघा ही जी तलाठी भरती आहे ही वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली आहे कारण बघा यावर्षी झालेली तलाटीची भरती टी सी एसच्या माध्यमातून पार पाडण्यात आलेली आहे आणि बघा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पार पाडण्यात आली आणि या परीक्षेमध्ये बघा परीक्षा ऑनलाईन असल्याकारणाने या भरती परीक्षेमध्ये डिजिटल कॉपीचे प्रमाण खूप जास्त वाढलेले होते मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये बघा डिजिटल कॉपी करणारे डिजिटल कॉपी करणाऱ्या टोळ्या या परीक्षेमध्ये सक्रिय होत्या आणि यापैकी कितीतरी लोक बघा सापडलेले आहेत म्हणून बघा कितीतरी लोक अशी मागणी करून राहिलेले होते की परीक्षा रद्द व्हायला पाहिजे काही विद्यार्थी संघटना आहेत त्या विद्यार्थी संघटनांनी मागणी केलेली होती की तलाठी भरतीचा पेपर फुटलेला आहे आणि यामुळे तलाठी भरतीही रद्द करायला पाहिजे परंतु शासनातर्फे सांगण्यात आले की कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारचा पेपर फुटलेला नाही डिजिटल कॉपीचे डिजिटल डिजिटल कॉपी काही विद्यार्थी करत होते आणि ते विद्यार्थी डिजिटल कॉपी करताना सापडलेले आहेत आणि त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे ओके परंतु बघा यानंतर काही जे विद्यार्थी आहेत त्यांनी एक नवीन मागणी शासनासमोर ठेवलेली आहे विद्यार्थ्यांनी बघा अशी मागणी केलेली आहे की जे विद्यार्थी निवड सूचीमध्ये आणि वेटिंग सूचीमध्ये येतील त्या सर्वांची सी सी टी व्ही फुटेजेस प्रसिद्ध करायला पाहिजे ओके जेणेकरून बघा परीक्षा प्रक्रियेमध्ये आणखी जास्त पारदर्शकता येईल ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही खूप महत्वपूर्ण मागणी आहे काही विद्यार्थी संघटना परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत तर काही लोक बघा जाच कमिटी म्हणजे बघा एस आय टीद्वारे जाच करायला पाहिजे चौकशी करायला पाहिजे याचीसुद्धा मागणी करत आहेत परंतु बघा याच मधामध्ये काही विद्यार्थ्यांनी अशीसुद्धा मागणी केलेली आहे की सी सी टी व्ही फुटेजेस प्रसिद्ध करायला पाहिजे आणि बघा माझंसुद्धा असंच मत आहे की जे विद्यार्थी पास झालेले आहेत किंवा जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत या सर्वांची सी सी टी व्ही फुटेजेस प्रसिद्ध करायला पाहिजे जेणेकरून बघा परीक्षा प्रक्रियेमध्ये आणखी जास्त पारदर्शकता येईल आणि बघा व्हिडिओ फुटेजेस रिलीज केल्यानंतर ते व्हिडिओ फुटेजेस कोणीही ॲक्सेस करू शकेल एखादा विद्यार्थी आहे विद्यार्थी संघटना आहेत कुणीही ती व्हिडिओज ॲक्सेस करू शकणार यामुळे बघा जे लोक डिजिटल कॉपी करतात किंवा कुठल्याही प्रकारे गैरप्रकार करतात त्यांच्या मनामध्ये धास्ती निर्माण होणार की पेपर आम्ही दिलेला आहे पेपरमध्ये आम्ही सापडलेलो नाही डिजिटल कॉपी करताना आम्ही सापडलेलो नाही परंतु आमचे व्हिडिओ फुटेजेस आमचे सी सी टी व्ही फुटेजेस रिलीज केले जाणार तर त्यामध्ये आम्ही नक्कीच सापडणार आहोत अशा प्रकारची धास्ती या ज्या टोळ्या आहेत ज्या पेपर फोडणाऱ्या टोळ्या असतील किंवा डिजिटल कॉपी करून देणाऱ्या टोळ्या असतील यांच्या मनामध्ये नक्कीच याबाबत बघा धास्ती निर्माण होणार आहे ओके आणि बघा पेपर रद्द करण्याची सुद्धा काहीही गरज राहणार नाही कुठल्याही प्रकारे एस आय टी बसवा आणि मग खूप जास्त उशीर लागणार जे विद्यार्थी पास झालेले आहेत इमानदारीने पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार कारण बघा तुम्हाला माहिती आहे एकदा बघा केस जर कोर्टामध्ये गेला तर तुम्हाला माहिती आहे बघा की खूप उशिरा त्याच्या निकाल लागतो आणि त्यामुळे बघा जे इमानदार विद्यार्थी आहे त्यांचे भयंकर नुकसानही होत असते ओके okay, ऑलमोस्ट बघा साडेचार हजार विद्यार्थी साडेचार हजारपेक्षाही जास्त विद्यार्थी यावर्षी तलाठी होणार आहेत तर यांचं बघा नुकसान व्हायला नको एक दोन विद्यार्थी असं होऊ शकते की डिजिटल कॉपी केलेली असेल आणि ते सुटलेले असतील ओके okay, ते सुटलेले असतील परंतु जर त्यांनी व्हिडिओ फुटेजेस रिलीज केले तर ते सुद्धा नक्कीच सापडणार आहे आता ऑलमोस्ट साडेचार हजार विद्यार्थी आहेत तर ऑलमोस्ट बघा साडेचार हजारपेक्षाही जास्त व्हिडिओ फुटेजेस त्यांना रिलीज करावे लागतील परंतु बघा त्यांच्या साईज काही असा खूप जास्त मोठा नसतो आणि फक्त जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांचेच व्हिडिओ फुटेजेस रिलीज करायचे आहे आणि त्यांच्याच रूमचे म्हणजे ज्या जो परीक्षा कक्षा आहे त्यांच्या त्याच कक्षाचे व्हिडिओ फुटेजेस त्यांना रिलीज करायचे आहेत कुठेही तुम्ही रिलीज करू शकता विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की यूट्यूबवर एखादं अकाउंट बनवा आणि तिथे तुम्ही रिलीज करा किंवा त्यांच्या वेबसाईटवर वेबसाईटवर सुद्धा रिलीज करता येते तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही खूप महत्त्वपूर्ण मागणी आहे तुमच्या यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रास्त मागणी आहे कारण बघा यासाठी कुठल्याही प्रकारच्या कायदा करण्याची गरज नाही डायरेक्टली बघा एक सिम्पल आदेश पारित करूनसुद्धा हे करता येतं आणि काही यामध्ये खर्चसुद्धा लागणार नाही त्यांना ओके तर तुमच्या यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात म्हणून तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद